शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या संध्याकाळच्या ठळक आणि झटपट बातम्या। शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी, खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना बोगस खते बियाणे विकाल तर परवाना निलंबित, तुरुंगात जाल, 9 भरारी पथकांची वाच राहणार। तर धाराशिव येथील खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या माती बोगस बियाणे खते मारली जाऊ नये यासाठी कृषी विभागाकडून तयारी करण्यात आली आहे। खते बियाणे विक्रीवर वाच ठेवण्यासाठी आता 9 भरारे पथके गठीत करण्यात आली आहेत। तर ही पथके कृषी केंद्रांना अचानक भेट देऊन झाडाझडती घेतली जाईल। बनवेगिरी उघडकीस आल्यास परवाना निलंबाची कारवाई करण्यात येईल, प्रसंगी तुरुंगातही रवानगी होऊ शकते। 5 रुपयाचा अनुदानाचा पत्ता नाही, शेतकऱ्यांना रस्त्यावर दूध ओतले। धाराशिव येथील दुधाचे दर घसरल्यानंतर सरकारने प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती, मात्र 3 ते 4 महिन्याचा कालावधी लोटूनही अनुदानाचा छंदमही खात्यावर जमा झाला नसल्याचं सांगत शेतकऱ्यांना बुधवारी सकाळी धाराशिव तालुक्यातील जुनुनी येथील बसस्थानकामध्ये चौकात रस्त्यावर दूध ओतून संतप्त व्यक्त केला। तर एकीकडे दूध उत्पादनावरील खर्च सातत्यानं वाढत आहेत असे असतानाच दुसरीकडे त्यास मिळणाऱ्या दरामध्ये घसरण होत आहेत, त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडल्या याबाबत दूध उत्पादक शेतकऱ्यांना तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर शासनाकडून प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती। त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधानाचं व्यक्त करण्यात आले होते, मात्र 3 ते 4 महिन्याचा कालावधी लोटला असतानाही शेतकऱ्यांना दूध अनुदानाचे पैसे मिळाले नाही। या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास जुनुनी येथील बसस्थानक चौकामध्ये दूध ओतून आपला निषेध व्यक्त केला। शेतकऱ्यांचा विरोध डावलून दुधांना प्रकल्पातून सोडले पाणी, पोलीस बंदोबस्तमध्ये तैनात शेतकरी अधिकारी आमने-सामने। रायपूर हतनूर गावांना वादळाचा तडाखा, सेलू तालुका येथील घर शेत आखडा, सौर पंपांसह शेती अवजाराचं नुकसान, आजोबासह नाथ जखमी। शेतकऱ्यांना अनुदानातील बियाणे पाहिजे, 6,670 हेक्टरवरील बियाण्याचे दिले उद्दिष्ट, खरीप हंगाम 2024 महा DPT वर अर्ज करण्याचं आव्हान। पीक विमा कंपनीचे सर्वे आधारे 52 शेतकऱ्यांना खोट्या स्वाक्षऱ्या, चिंचपूर येथील प्रकार तर परतावा देण्याचं जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, जिल्हाधिकाऱ्यांना दिले 2 आठवड्याची मुदत। तर नांदगाव तालुक्यातील उघड झाला हा प्रकार, अमरावती तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना पीक विम्याची परतावा न मिळाल्याने ओरड सुरू असताना दामणगाव रेल्वे स्थानकातील चिंचापूर येथील बाधित 52 शेतकऱ्यांच्या खोट्या स्वाक्षरे सर्वे नरस केल्या व प्रकार 17 मे रोजीच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये उघड झाला व कंपनीच्या प्रतिनिधीने जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष मान्य केले। दामणगाव तालुक्यातील हा सर्वेनं ज्या महसूल मंडळामध्ये सर्वसंघाचे काम झाले होते अशा मंडळातील सर्व शेतकऱ्यांच्या पूर्वसूचनाच्या पुन्हा तपासणी करून 2 आठवड्याच्या आतच नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। वादळी वाऱ्याने कारला परिसरामध्ये केली पिकांचं नुकसान, कारला परिसरातील 25 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, घास हिरवला। बाळंतपणामध्ये पत्नी मरण पावल्यास शेतकरी पतीला मिळणार 2 लाखांची मदत, वारसदारांना आधार, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये नवे बदल। चंद्रपूर येथील मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत। नव्या बदलानुसार शेतकरी महिलांचं बाळंतपणामध्ये मृत्यू झाल्यास संबंधित वारसदार असलेला पतीला 2 लाख रुपयांचं सानू अनुग्रहण देण्याची महत्त्वाची निर्णय शासनाने या वर्षाच्या सुरुवातीलाच घेतला आहे। तर या निर्णयामुळे पीडित व संकटात सापडलेले शेतकरी वारसदारांना आधार मिळणार आहेत। तर शेतात काम करताना सबजर्शन वीज पडून इतर अपघातामध्ये शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत त्याच्या वारसदारांना अर्थसहाय्य मिळते। जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आजही या योजनेबाबत पाहिजे तशी जनजागृती झाली नाही। सोन्यात गुंतवणूक केलेली परवडली पण भाव 72,000 चांदीचे दरही वाढले, सोन्याचे दर आता 95,000 जाण्याचा अंदाज। पीक कर्जाचं उद्दिष्ट झाले, निश्चित वाटप सुरू, 125 कोटी रुपयांचं पीक कर्जाचं वाटप। गोंदिया तालुक्यातील खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी बँकांना उद्दिष्ट देण्यात आले असून बँकांना पीक कर्ज वाटपाचे श्री गणेशा केला आहे। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीक कर्ज वाटपामध्ये आघाडी घेतली असून आतापर्यंत 125 कोटी रुपयांचं पीक कर्जाचं वाटप केलं आहे।
शेतकऱ्यांना खरीप हंगामातील शेतींची कामे करताना आर्थिक अडचण जाणवू नवे, त्यांना सरकारच्या दारामध्ये सावकाराच्या दारामध्ये उभे राहण्याची वेळ येऊ नवे, यासाठी जिल्हा ग्रामीण आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून पीक कर्जाचे वाटप केले जात आहेत. यासाठी शासनाकडून बँकांना पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट ठरवून दिले जात आहे. गेल्या वर्षीपासून पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टात वाढ करून देण्यात आली आहे. कापसाच्या दरात घसरण, बियाण्याचे दर मात्र वाढतीवर उत्पादन खर्चही पदरी पडेना, यंदा क्षेत्रवाढीची शक्यता कमी. वर्धा तालुक्यातील खरीपाच्या तोंडावर दरवर्षी कापसाचे दर वाढतात, यंदा मात्र हमी भाव देखील मिळालेला नाही. कापसाच्या दरात सातत्यानं घसरण होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये यंदा पुन्हा बीटी बियाण्याच्या दरात पाकिटामागे 11 रुपयांची वाढ करण्यात आली, तर 4,475 ग्रॅम पाकिट आता यावेळी 864 रुपयांना मिळणार असल्याची उत्पादन खर्चात वाढ होईल. खरीप हंगामामधील पीक येणार धोक्यामध्ये, अवकाळी परिणाम जमीन न तापल्याने बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भावची शक्यता. वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने दानाधन, तर बोधगावन इथे सोलार पॅनलला फटका, ग्रामीण भागातील वीज पुरवठा झाला खंडित, शेती शिवारातील पिकांचंही नुकसान. जनावरांना एअर टँगिंग असेलच तर खरेदी विक्री करता येणार, जून पासून अंमलबजावणी होणार, भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करावी लागेल. कपाशी बियाण्याचे दर वाढले, आता 1 बॅगासाठी 864 रुपये. देवर येथील सरकारच्या नियंत्रणातील बीटी कापूस बियाण्याच्या दरात यंदा 13 रुपये प्रति पाकिटमध्ये वाढ झाली आहे, तर बीटी कॉटन सीडच्या एका पाकिटासाठी शेतकऱ्यांना आता 864 रुपये मोजावे लागतील. वाढलेल्या दरामुळे बियाणे कंपनीच्या तिजोरीमध्ये यंदा अतिरिक्त 5,46,00,000 रुपयांची भर पडली आहे, तर विभागीय कृषी सहसंचालकांच्या आधिपत्कली धुळे जिल्ह्यातील 119,880 हेक्टर कापाशीची लागवड होण्याचा अंदाज आहे. बीटी कापाशीचा 1 वाणाची टंचाई, भरारी पथकांना काय कारवाई केली? जिल्हा परिषदेची सभा गाजली, सदस्यांनी केलं विचारणा. मुर्तजापुरामध्ये कपाशी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या रांगाच रांगा, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तमध्ये बियाणं पाकिटांचे झाले वाटप. वादळी वाऱ्यामुळे केळी भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. उमरा मंडळातील पिंपरी, जैनपूर, गोखी, दोतपूर, पिंपरी खुर्दा, बोलुरा, चरवड, येलापूर, खेरखेड परिसरातील 21 मार्च रोजी मध्यरात्री अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह पीक फळे, पीक भाजीपाला पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे, तर केळी, संत्रा, लिंबू तसेच रब्बीतील पिकांना फटका बसल्याचं शेतकऱ्यांना चिंता वाढली. खरीपासाठी अनुदानावर बियाणे अर्ज केले आहे का? महा DPT पोर्टलवर करावा लागणार ऑनलाईन अर्ज. मानोरा येथील हंगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे मिळणार आहेत, त्यासाठी शेतकऱ्यांना महा DPT पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. राजस्थानच्या महा DPT पोर्टलवर कृषी विभागामार्फत शेतकरी योजना शीर्षिका अंतर्गत एकमितिक फलोत्पादन अभियान, कृषी यांत्रिकरण, राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान, राष्ट्रीय गळती धान्य अभियान, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, भाऊसाहेब बोंडरकर फळबाग लागवड योजना व इतर योजनेमधील विविध घटकांचा लाभ घेण्याकरिता सुविधा उपलब्ध आहे.